हाय फ्रेंड्स, मी उठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीच्या संदर्भात अपडेट पाहणार आहोत आणि जळगाव जिल्हा परिषदेमधील रिक्त जागांची माहिती तसंच जाहिरात कधी येणार आहे या संदर्भात न्यूजपेपरला बातमी आलेली आहे, तर ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी जर तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये एकूण 10 टेस्ट तुम्हाला मिळतील, पैकी 9 टेस्ट अपलोड झालेले आहेत, 8 टेस्टसुद्धा 1-2 दिवसामध्ये अपलोड होऊन जाईल. तसंच ज्युनियर सिव्हिल इंजिनियरसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग टेस्ट सिरीज आहे आणि सहाय्यक स्थापत्य अभियंत्यासाठी असिस्टंट सिव्हिल इंजिनिअरिंग टेस्ट सिरीज हीसुद्धा उपलब्ध आहे. त्या तिन्ही टेस्ट सिरीज विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहेत. तर दैनिक लोटमत या वर्तमानपत्रामध्ये ही बातमी आलेली आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय दिले पहा की जिल्हा परिषदमध्ये अनुकंपा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी कागदपत्रांची पडताळणी, मे महिन्यात निघणार 612 जागांसाठी जाहिरात आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथिल, असं हेडलाईन दिलेलं आहे. पुढे पहा, जिल्हा परिषदेमध्ये लवकरच 612 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे. त्याआधी जागांच्या 20% प्रमाणे अनुकंपाधारकांच्या भरतीसाठी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी जिल्हा परिषदकडून सुरू करण्यात आली आहे. शासनाकडून पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ही भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली आहे. अनेक वर्षांनंतर जिल्हा परिषदेमध्ये जास्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. 15 ऑगस्टपर्यंतच किंवा 15 ऑगस्टपूर्वी सर्व रिक्त जागा भरायच्या आहेत. राज्यभरात 75 जागा भरल्या जाणार असून त्यात जळगाव जिल्हा परिषदमधील 612 जागांचा समावेश आहे. पुढे पहा, या पदासाठी मे महिन्यात शासनाकडून जाहिरात प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. या भरतीसाठी शासनाने खाजगी एजन्सीसोबत करार देखील केला आहे. जिल्हा परिषदच्या या भरती प्रक्रियेनंतर 60-70 अनुकंपाधारकांची भरती होणार आहे. त्यासाठी अनुकंपाधारकांच्या भरतीसाठी पात्र असलेल्या यादीतील 100 उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू झालेली आहे. तर अशा पद्धतीनं मे महिन्यात जाहिरात येणार आहे. काल एका जिल्हा परिषदेमध्ये तर थेट 1-7 मे या पिरियडमध्ये जाहिरात येईल असं सांगितलेलं आहे. तर पाहूयात आता, पण हालचाल तर वेगवान घडामोडी घडत आहेत आणि जाहिरात येणारच आहे. आता कोणत्या तारखेपर्यंत येईल ते आपण पाहूया. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. बी पब्लिकेशन पुणे यांनी TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये TCSनं घेतलेले जे पेपर आहेत WRD, DVET तसंच माढाचे पेपर विश्लेषण असं दिलेले आहेत आणि प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण स्पष्टीकरण असं दिलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.